सगळ्यांची पोपडची चोपडा जी जी अध्यक्ष आमची लोकांनी निर्णय त्यामुळे मी माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत अत्याची जी व्यवस्था आहे त्याच्या संबंधी भाष्य करू इच्छित निर्णय लोकांनी दिल्यात अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक निर्णय आहोत असा अनुभवांकडे आलेला पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची कारण व्यवस्था नक्की काही समजून येईल आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांचं जाऊन संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून ठेवला महाराष्ट्रात एवढा सभा घेतला वय वस्त चौऱ्यांची असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली त्यांनी आता रक्षाचा श्रम मी काय करावं मी आणि माझे सरकारी संस्थे बरं लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणींचा इथे प्रामुख्याने केलं जी माहिती आम्ही घेतो लोकांच्या तुम्हाला कार्यकर्त्यांच्याकडे त्याच्यामध्ये स्वस्थ तुम्ही उपस्थित केलं लाडक्या बहिणींचा त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्या आणि त्यामुळे म्हणतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे तसं नुसतं लाडक्या बहिणी प्रत्येक समोर त्यांच्या ठिकाण काही रक्कम ती देण्यात आलेली आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय दोन महिने अजून करण्याचं काय त्याची एका वर्षा द्यायचं आहोत पण त्यांनी असं सांगितलं त्या देणाऱ्यांनी आम्ही सत्यम नसलो ते बंद होईल आणि हे बंद होईल त्याच्यावर त्यांची चिंता द्यावा होणार होते त्यांनी मसलन आम्हा लोकांचे विरुद्ध केले त्यामुळे त्यांची आम्हाला दिसते 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं टक्केवारी जास्त आहे मग ती याचमुळे वाढली असं पण म्हणता येईल का त्यानंतर असं दिसतं की दोन्ही टक्क्यांनी महिलांचे मतदान वाढले असं आत्ताच्या आकडेवरून दिसते कदाचित हे गौरव असते लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेलाची एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाचा आहे आता काही गृहनिर्माण झालेला होता कारण त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली महाविकासमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडस आम्हा लोकांचा एक अधिक विश्वास होता त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं अक्षर प्रीतीला त्या सण कॅम्पेन केलं भरायचा प्रयत्नांनी केलं त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आपण दिसत समन्वयाच्या बाबत काय सांगा कारण समन्वय आता महाराष्ट्रात जर पण सगळे निर्णय केले आणि तिथं काही राष्ट्रवादीचा समन्वयाचा असेल काँग्रेसचा काही तिथं घ्यायचा उद्धव ठाकरेंचा काय होतं आणि समजा आमच्या उमेदवार असेल इतर पक्षाचे कार्यकर्ते घ्यायचे असेल तेही राहूच होते त्या सगळ्यांनी कष्ट केले सामूहिक कष्ट केले तर निर्णय हवा तसा राहिला काही नेत्यांनी
उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम आपलं काय नेमकं मत आहे असं की मी ऐकले पैसे त्यांच्यामुळे त्याची औषधिक माहिती देऊ महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला, ओबीसी समाजाच्या बरोबर की ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईट झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महायुतीच्या आघाडीवर बसला, याबद्दल आपण काय सांगा? आणि साहेब बटेंगे तो कटेंगे असं माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचा प्रसंग असतो बटेंगे तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळं थोडस ध्रुवीकरण झालं का मतदान? त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामध्ये ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन कायम राष्ट्रवादी आमची काही अशी अधिक पवार गटाकडून दावा केला जातो त्याची कसं त्यांचा जागा जास्त आहे ही गोष्ट अवलंब करण्याचं कारण आहे राष्ट्रवादी संसद होतो की सर्वांच्या महाराष्ट्रात माहीत असतो बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजित दादांच्या पारड्यात टाकलं, असा बदल नेमका काय केला असा महाराष्ट्राची कळत झाली तर महायुती महायुती बाबत असेल नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडून घेतला त्या त्यांनी कष्ट ठेवते पण तरी हा निर्णय सगळा त्याच्यामध्ये माझी बहीण आई किती त्याच्यामध्ये एक धार्मिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न काही परिस्थिती केला त्याचा सभा असावा असं ठरवून दिसत हे एक चर्चा केली जाते की सभांचा काही असता नाही एकच जे मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं ते असं म्हणतात त्याच्याबद्दलचा ऑथेंटिक सभा अद्याप आमच्याकडे ओबीसी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची गरज घेतली ओबीसीचं मतदान त्याच बाजूने झालंय तर तुम्ही अनालिसिस करताय कसं म्हणतात असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकणे कळलेले आणि आम्ही त्याचे खरं जाऊन अभ्यास करणार त्याच्याकडे माझ्या ओबीसीचे काही संस्थाच पहिले राज्य होते त्याचा विधी कोणी सेवा द्यावा हा एक भाग त्याच्याशिवाय हे आरक्षण आरक्षणाचा निर्णय सुद्धा वाढव त्याचाही काही विशेष हा निश्चित कोणी सेवा मिळत होता विशेषतः धनगरच्या पक्षात तर हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचे नेतृत्व माझ्याकडे त्या काळात हे सगळे निर्णय घेतले त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांसाठी काही वेगळी भावना असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते आमच्या मनात तसंच नाही महाराष्ट्रातले बहुतांश नेते 30 ते 40 हजार संख्याच्या मतदान निवडून आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली
की मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ती वेळ तीच महाराष्ट्रात आलेली. आता एक जनतेमधला चौदा आहे, जनतेमधली चर्चा आहे, तर याबाबतीत काय चर्चा असेल असं वाटतं आपल्याला? काही अत्यंत मला कुरून गेले तेथे यापूर्वी पराभूत झालेले होते. आता जी निवडणूक त्याला अपवाद करताना राष्ट्रवादी सोडून गेल्याने गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती, त्यामुळे त्यांना इतर पक्षांची फिगर होती. आता जवळपास ते 31 च्या आसपास पुढे आहे, त्यामुळे हे मित्र पक्षांना भरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल. एकंदरीत त्यांची आकडेवारी बघितली स्टेटमेंट 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्योगपर्यंत उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजय दादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. पृथ्वीराज चव्हाणी अशी भीती व्यक्त केली. महाराष्ट्र प्रचार केला या प्रचारावेळी आपण महाविकास आघाडी विरोधात किती लाख मतदारामध्ये आहे जाणून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं, केंद्रात मंत्री म्हणून काम केलं, ज्या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेरू शकतं आर्थिक परिस्थितीत.
कधीच देत नाही कधी देणार ना सगळ्या गोष्टी ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचे लक्ष द्यावे सरकार निकालानंतर महाविकास आघाडी पुढं ओबीसींना ज्या 90 जागा दिल्या त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत. तर या मध्ये महायुतीकडे ओबीसी गट पूर्ण गेला असं वाटत नाही. पुन्हा एक चर्चेतला मुद्दा पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पवार साहेबांनी आपला जो पक्ष तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एकत्र व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं एक अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला. असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेस तुमचा चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला असा काही किस्सा आहे तो आम्हाला ऐकायला. काय अभिप्राय महाराष्ट्राला अभिप्राय लागणार काय आपण सरकारची त्यामुळे त्यांच्याकडे उद्याच्या अख्यात आणि अपेक्षा करण्याची काही योजना सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसते आता त्या कालच्या निकालामध्ये एका दिवसात तिथं राहते जेवढं योग्य होणार नाही आम्हा लोकांचा प्रयत्न व्हायचा आहे आहे असं लोक सांगतात की त्याचे धार्मिक अँगल हा सुद्धा तुझ्या कुठे आहे आणि त्या कला ज्या असतो त्या कलामध्ये असा अँगल असतो असं माझं अवघड असतो असं असतात. काही 5 वर्ष काम करायचं आणि मग मंत्रालयाचं नीट यापूर्वी होता आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेला गोष्टी कुठंच निघाली त्या करतात कोण निघाले 5 वर्ष काम करायचं आमदाराने मन निवडणुकीला सामोरे जात होते आमदारांचे निवडून घ्यायचे कामाचे होते आता राजकारणाचा प्रेम बदलताना दिसतो कारण वरच्या गोष्टीचा जे होते तो पुढे निकाल करतो. काय काय नक्की होते सशा साधन तिथे तिथे माहिती घेण्यास वाटत करावे पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या निवडले त्याच्यामध्ये असं दिसतं की त्यांनी
आपल्या शाळेकडून लोकांच्या समोर सगळं नितीजन आले. त्यांची आघाडी म्हणून एका विचारांना लोकांच्या समोर ते गेले. तिथे अनेक लोक असे की परिसर लोक लोक गांधीची जी विचार असतील ते लोकांच्या काम करतात होते तसे. आणि हे सगळे असताना एक वेगळे विचार लागला. त्यामुळे ते चालू त्याच्यावर भाष्य करायचं ते म्हणतात की थोडा आम्हाला थोडा घर त्याचा अभ्यास करूया. आणि ऐकायला त्यांच्या विचार घ्यायचा डोळ्याचा त्यासाठी जे विचारले ते तुला आमच्या घ्यायचे काही पाहिजे ते सरकार दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असे म्हणून ओळखलं जात होते. मात्र एकूण मतदाचा सगळी आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केलं किंवा महायुतीला मतदान केलं असेल माहिती जी आम्ही घेतोय त्याच असं दिसत नाही. असावी यंत्रणा आमच्याकडे नाही राज्य करून चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे दिसत नाही म्हणून स्पेसिफिक प्रश्न आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा युद्धासाठी तयार आहे का ते आणखी तीन असावे काँग्रेसच्या निवडणूक केवढे विचारले पण त्यांच्या विचार घ्यायचा डोळ्याचा अनुभव त्यासाठी ते विचारले तुला आमच्या घ्यायचं काही पाहिजे ते सरकार दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असे म्हणून ओळखलं जात होते. मात्र एकूण मतदाचा सगळी आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केलं किंवा महायुतीला मतदान केलं असेल माहिती जी आम्ही घेतोय त्याच असं दिसत नाही. व्होट जे असतो विषय ते मानतात आणि स्वतः मग ते काही सामाजिक विषय किंवा किती लोक टोपे घालून प्रचार करतो तुला ऑप्शन घेता आला कुठे महाविकासाठी घेतली आमच्याकडे नाही राज्य करून चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे कुठून गेलं दिसत नाही म्हणून स्पेसिफिक प्रश्न आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा युद्धासाठी तयार आहे का ते आणखी तीन असावे काँग्रेसचे स्टेशन ते निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षपुतीनंतर निर्णय लवकर दिले नाही. हे सर्व पाहता लोकशाही
कितपत म्हणजे लोकशाहीला धोका आहे. साहेब झारखंडमध्ये हेमंत सोरेनना भयंकर ताप होत होता, चांगली मेजॉरिटी त्या ठिकाणी घेतली, झारखंडच्या निकालाबाबत काय तुम्हाला? जम्मू काश्मीरमध्ये राजीव हॉटेलचे जे सोर्सेस होते आमचे असायचे त्या सगळ्यांना येस आहे आणि हरियाणा राजीव हॉटेल तर त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्याच्या एक महिन्याची दुसरी निवडणूक ती राहता निवडली झारखंडमध्ये काँग्रेसला येते ही इच्छा असते त्यामुळे एक लहानस राज्य यशासाठी आणि मोठ राज्य सत्ताधाऱ्यांच्या गावात असं त्यांची एक वेगळा गमतीचा खेळ दिसतो. म्हणजे त्यावेळेस तुम्ही ह्या जातो या गोष्टींच्या संबंधी तुम्ही याचा अनुसरण घेतला त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना हेच महाराष्ट्राची भाजप भारतीय जनता पार्टीला पाहिजे, छोटं राज्य काँग्रेसला दिलं पाहिजे. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे राहुल गांधींनी स्थितीतून अदानींवरती आरोप केलेले आहेत आणि अदानींचा पैसा हा सगळा इथं वापरला गेला. राहुल गांधींनी काही त्यांच्याकडे विचार पहिल्यांदा मान्यता दिलेली आहे. त्याचा फायदा निश्चित आहे. त्याच्या भाष्य करण्याची आमच्या असताना होते
महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? महाविकासाठी न्यायालयात जाणार आहात का? त्यांच्या एकीकडे आमचे व्याप होईल आणि कधी ते निवडणुकांची आमच्या जे न्यायाची कधी अपेक्षा कधी होती ते स्वतः उद्देश इतक्या जागा असं असत नाही. वापरत होता की हे जे मला तुरून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आता की निवडणूक त्याला अपवाद करताना राष्ट्रवादी तुरून गेल्याने त्यांची विचार आम्ही स्वीकारलेले आणि त्या विचाराने जे काम करणार होते त्याचा मोठा वेगळे हा भाजपा लोकांच्या देवा जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना सगळे शिरले आहे पण त्या सगळ्या लोकांची पूर्वपासून तसेच स्वयंपर्यंतच्या किंवा गांधी नेहमीच्या विचारामुळे अनेक वर्ष सहभागी झालेले होते की नकारण्याचा असले पण हे असताना सुद्धा त्यांनी संस्कृत आणि स्वयं करणार हा भाजप स्वयं करणार ही वस्तुस्थिती नकारसारखे सहनशयांनी तुम्ही आयुष्यामध्ये कधीही त्या काळाचं दर्शन त्या नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते वैचारिक अंतर मी त्यांनी सोडले ते असे कधी केले. संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध उपेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मागणी करणं झालं असेल तरी खूप काटेकी टक्कर झाली. त्याला दोघांचे प्रश्न युजेंद्र पवारांना लवकर लॉन्च केले जातात असं वाटतं. असं तुमचे उमेदवार हवं तर मतदान सांगू तसं तिथे तुम्ही जर सुरुवात केली असता लहान असतात काय मेसेज येईल असतात त्यामुळे तुम्ही ते निवडणूक लढवण्याची गरज आणि आम्हाला माहीत होतं की काय तुलना होऊ शकत नाही. अजित पवार त्यांचे जे अनेक वर्षाचं असेल त्यांचे प्रत्येक वर्षांचं स्थान ते एका बाजूला आणि एक लवकर तुम्ही एका बाजूला त्यामुळे आम्हाला त्याची काही कळत नाही. आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवी निर्मिती गेली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी तुमची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये आता असे अनेक धक्के कुठून प्रश्न विचारला. हा निकाल सगळ्यांनंतर सुद्धा एखादा गरीब असता असता मी काही गरीब असणार नाही. मी पुन्हा एकदा जी चळवळी केली आम्हा लोकांचे काम करते कधी इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घेण्यासाठी त्यांना असा सोसा लागे तसा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास भावना असायचे. पुन्हा एकदा नव्या जवानांनाही प्रत्युत्तर उभी केली पाहिजे याच्यासाठी व्यक्त केली इच्छा हा माझा कार्यक्रम आहे. लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या निवडणुकीची पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायची. मुली लोकसभा आहे त्याच्याशी कुठले कारण असतं? नाही सांगितलं
चाळीस पर्सेंट एक मुंबई लोकसंख्येची पर्सेंट जास्त असते. मुंबईची संस्था महाराष्ट्रातील उत्तम शाळेमध्ये ज्यांचं घर अतिशय उत्तम होऊ शकत नाही साहेब, मी एका बाजूला इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची घडबड सुरू आहे. मी या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता, मी मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एक तुझ्यावरती कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला होता. त्यांच्याकडे 230 का 200 तेव्हा त्यांना काही चिंता नाही, ते उचलून निर्णय घ्यायचं की नाही आज निर्णय आणि त्याच्या काही सर्वात स्पष्ट नाही. मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडून, त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली का? आता मीडियामध्ये वर्तमानपत्र असेल, कुठेतरी चॅनल असेल, मी युट्यूब चॅनल पासून महाविकास मॅनेजमेंट केली होती, तिथं महाविकास आघाडी कुठे कमी पडली का? आणि तुम्ही त्याच्या पैसे घ्यायचे नाही, त्यामुळे काय तुझे विरोधी पक्षनेता, आता आपल्याकडे प्राधिकरण संख्या बळावर होता, तर विरोधी पक्षनेता राज्यात आवश्यक असलेली आज अपोजिशन करून नाही, पण सरकारने ठरवलं तर विरोधी पक्षनेता माझ्या सहकार्यांसाठी आणि एकंदरीत असा अनुभव मी प्रदेशात गेलो आणि सगळं चालू त्या अर्थांमध्ये गावात घेऊन आमची यंत्रणा गेली. मी 6 महिने त्यावेळी पक्ष नेता नव्हता पण सिरियल नव्हता, पण आम्ही लोकांनी सगळे काम केले पक्षी निवडणूक घेतली. त्या क्षणभूषणामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा अधिकार झाला आहे, निवडून आलेल्या आमदारामुळे तो फोन झाला आहे आणि घ्यावी लढायचा पण आता काही संबंध नाही. क्षणभूषणामध्ये आता राष्ट्रवादी पक्ष अधिकार नाही मान्यता दिली, तर प्रश्न आता वाचन करण्याचं काही कारण
तर या आलेल्या मतदानानंतर आम्ही आपल्या पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा विचार सुरू आहे किंवा बांधला नाही. आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार त्यांची वेळ दोन दिवसाचं ठरलेली त्याच्या ते सगळं गोष्टी करता येईल. पण असं आहे की याच्यानंतर आमचे असे अपेक्षा की गव्हर्नमेंट तातडीने अनेक प्रयोग संस्था आणि बाकी इतर लोकांसाठी गव्हर्नमेंट त्यांच्या विरोधता दिसते गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती त्यामुळे त्यांना इतर पक्षांची फिगर होती. आता जवळपास ते 31 आता पुढे आहे त्यामुळे हे मित्र पक्षांना भरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल संघर्ष निर्माण होईल. एकंदर त्यांची आकडेवारी बघितली मी आसपास पाहतो किंवा मेळावा जातो मेळावा आमच्याकडे विषय आहे